जिल्ह्यातील बोगस लॅब आणि डॉक्टरांच्यावर कारवाई करण्याची मागणी. प्राध्यापक हेमंत चौगुले यांचं कारवाईसाठी आमरण उपोषण सुरू. पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण. लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये. कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. होलसेल पेक्षाही कमी किमतीत. नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध. सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट. अनेक वेळा लेखी तक्रार देऊनही जिल्ह्यातील अवैध पॅथॉलॉजिस्ट लॅब आणि बोगस डॉक्टरांच्यावर कारवाई केली नसल्यानं जय मल्हार फाउंडेशनच्या हेमंत चौगुले यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आमरण उपोषण सुरू केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 12 डिसेंबर 2017 रोजीच्या निकालानुसार टेस्ट रिपोर्ट नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टनीच प्रमाणित करणं बंधनकारक आहे. पॅथॉलॉजिस्ट शिवाय लॅब चालवणं अवैध वैद्यकीय व्यवसाय ठरतो आणि अवैध वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1961 कलम 33 नुसार तो गुन्हा आहे आणि तो बोगस डॉक्टर या संज्ञेमध्ये मोडतो. हॉस्पिटल, दवाखाने याप्रमाणे सर्व लॅबोरेटरीची तपासणी करून पॅथॉलॉजी कार्यरत नसलेल्या लॅब चालकांवर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करण्याचे अधिकार आणि जबाबदारी बोगस डॉक्टर समितीची असताना गेली 4-5 महिने पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासनानं एकही अवैध लॅबोरेटरी बंद केली नाही किंवा कोणत्याही अवैध लॅबवर कारवाई केली नाही. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नोटीस काढल्या परंतु पुढे कारवाई होत नाही याचा निषेध म्हणून प्राध्यापक चौगुले यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्यांना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, राजू मानवर यांनी पाठिंबा दिला आहे. दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यातील अवैध लॅबोरेटरी बंद व्हाव्यात या अनुषंगाने मी हेमंत चौगुले, माहिती अधिकार कार्यकर्ता, आमचे सर्व एमडी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे कन्सल्टंट व मायक्रोबायोलॉजी या संघटनेचे पदाधिकारी आजपासून पालकमंत्री सुरेश खाडे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ आमरण उपोषणास बसत आहोत. सांगली जिल्हा शल्यचिकित्सक श्री साळुंके यांनी मागच्या 2 ते 3 महिन्याच्या अभ्यासानुसार एक ड्राफ्ट तयार केला होता. त्या ड्राफ्टच्या अनुषंगाने अवैध लॅबोरेटरीवर कारवाई करावीत व त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत या अनुषंगाने त्यांनी तो ड्राफ्ट सादरही केला होता. त्याप्रमाणे 2-3 लॅबोरेटरीवर कारवाईही झाली होती पण DPDC मध्ये काही आमदारांनी तो विषय उचलून धरला. DPDC मध्ये मूळचा हा DPDC चा विषयच नव्हता. DPDC मध्ये हा विषय धरला गेला, त्याच्यावर तोंडी स्थगिती दिली गेली. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. जिल्हाधिकारी श्री राजा दयानिधी यांनी बघ्याची भूमिका घेतली त्यावेळी. त्यांनाही तसंच त्यांनी त्या पाठीशी घालण्याचं काम केलं. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. आमची मागणी हीच आहे की सुप्रीम कोर्टाचा 2017 निर्णय आहे, मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे शासन मानायला तयार नाही का? राज्यात कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे का मुघलाई लागले असा प्रश्न आम्हाला इथं पडत आहे. खऱ्या अर्थाने हे जे बोगस डॉक्टर आहेत, हे बोगस लॅब आहेत, हे बोगस डॉक्टर समितीच्या अंडर यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं, पण अशी कोणतीही कारवाई जिल्हा आरोग्य प्रशासनाने केलेली नाही. तर उलटरित्या त्यांना पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी आरोग्य विभाग करत आहे. जर लवकरात लवकर आरोग्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाईची जी स्थगिती आहे ती उठवली नाही आणि कारवाईचे निर्देश जारी केले नाहीत तोपर्यंत आम्ही आमर उपोषण चालूच ठेवणार आहोत. धन्यवाद. मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड, बीटा.